अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत अजून कोणाला पैदा झालेला नाही. ही छोटी छोटी म्हणजे छोटी मोठी घटना नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक पण इकडं तिकडं जायला हिम्मत करत नाही. हे का झालं, हे कशासाठी झालं, का केलं, याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं, याचं कारण शोधायला पाहिजे होतं. नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली, एवढी बदनामी केली, माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं गटनेता पदावरून. किती लोक 10-15 तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीरपणे सगळं केलं, एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत अजून कोणाला पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं तसे मधमाशाचं मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. एवढा मी दादा 35-35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय.